हिंगोलीवरून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांची पिकअप गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. अपघात गुरुवारी पहाटे 5 सुमारास कुर्डुवाडी शेटफळ रोडवर घडला. 108 क्रमांक ॲम्ब्युलन्सच्या तत्पर सेवेमुळे अनेकांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत मिळाली. हिंगोली जिल्ह्यातील वरुड गावचे 8 पुरुष, 7 महिला, 6 बालके असे मिळून पिकअप या वाहनातून बुधवारी रात्री पंढरपूरकडे निघाले होते. पहाटे 5 सुमारास कुर्डुवाडी शेटफळ या रोडवर शेटफळजवळ 4 किलोमीटर अंतरावर भाविकांनी भरलेले हे वाहन पलटी झाले. या अपघातात राजाराम शिंदे या भाविकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. त्यातील एक महिला गरोदर असून गंभीररित्या जखमी झाली आहे. 3 पुरुष देखील गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात झाल्याचे कळताच कुर्डुवाडीचे 108 क्रमांक ॲम्ब्युलन्स चालक संतोष चव्हाण आणि डॉक्टर ओंकार मोहिते तसेच इतर लोकांनी तातडीने जखमींना कुर्डुवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. इतर काही भाविक गंभीररित्या जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित.